સો ઉપરાંત તુમકા યોકાર પોળોયા ફુડલ્યો ખબરો. ગોયભરચે બીએસએનએલાચે કંત્રાટી કામગાર બુધવારા પણજે જમેલ્લે. જરી તર સરકારાન પગાર દિલો ના તર કામ કરપાચે બંધ કરતલે મણ શિટકાવણી દિવપાક હે કામગાર પણજે જમેલ્લે. આર ડેક્સ ગોવા ખાતીર પણજેચ્યાન વિલિયમ રોડ્રિગીઝ. આજ બીએસએનએલ છે આખ્યા ગોયાન જેટલે કોન્ટ્રાક્ટ કામગાર આસા તે આજ પણજે શહેરાન જમલેલે આસાત. સાંગપાક કી પગાર જર દિલો ના આમચો જ્યારે આમી કામ કરપાચે બંધ કરતલે મણ. કિત્યાક ફાટલી ચાર મહિને જાલે ह्या कॉन्ट्रैक्ट कामगारांचो पगार बीएसएनएल कंपनीन दिवंक ना. आणि सरकाराची जापसालदारकी आसा, सरकाराचो जो लेबर कमिशनर आसा, सेंट्रल गव्हर्नमेंटाचो लेबर कमिशनर आसा, ताजी जापसालदारकी आसा की जर महिन्याचो पगार एका महिन्या भायर डिले झालो जाल्यार जो कोण डिले करता त्या मालकाक अरेस्ट करपाची, तेजेर पेनल्टी घालपाची वा तेका बंदखणीची ख्यास दिवपाची तजवीज कायद्यान केल्ली आसा. पूण लेबर कमिशनराचे ऑफिस न्हिदलेले आसा, बीएसएनएलचे मॅनेजमेंट न्हिदलेले आसा, बीएसएनएलचे टॉप मॅनेजमेंट जे आसा, जे महाराष्ट्र सर्कलाचे आसा, जो चीफ जनरल मॅनेजर आसा तो न्हिदलेलो आसा. आणि तेका जाग हाडपा खातीर आयज बीएसएनएलचे कॉन्ट्रॅक्ट कामगार आपलो चार महिन्याचो पगार आमकां मेळपाक जाय म्हणून रस्त्यार येल्ले आसात. बोनस ना, ओवरटायम ना, कॅटेगरीशन ना, अशे कितलेशेच इश्यू बीएसएनएल कामगारांचे आसा. आणि हे सगळे घेऊन आम्ही रस्त्यार येल्ले आसा. आणि हांगाच्यान आम्ही बीएसएनएलच्या जनरल मॅनेजराक मेळटले आणि ताज्या मार्फत तेका एक आम्ही मेमोरँडम दितले आणि आमचे सगळे इश्यू जे आसा ते हायलाइट करतले. आणि समज बीएसएनएलात कामगारांचो प्रश्न मिटोक ना जाल्यार गोयची संपूर्ण इंटरनेट सेवा जी आसा ती बंद जातली, गोयचे संपूर्ण टेलिफोन एक्सचेंज जे आसा ते बंद जातले. आणि ती शिटकावणी आम्ही दिवपाक आयल्या. पण ते करच्या पहिली आम्ही सरकाराक ही शिटकावणी आणि मेमोरँडम देतात. कामगार पणजे आयल्यात आणि तांचो मुख्य डिमांड जावन आसा की त्या भुरग्याक बीएसएनएल कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट कामगारांक चार महिन्याचो पगार, तीन ते चार महिन्याचो पगार अप टू नोव्हेंबर पर्यंत फारीक केल्लो ना. हे सगळे कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट कामगार म्हणून बीएसएनएलात काम करतात. हे कामगार हायली स्किल्ड स्किल्ड कामगार करतात. आज बीएसएनएल कडे परमनंट कामगाराचो वर्क फोर्स जो आसा तो निग्लिजिबल आसा, एकदम कमी आसात. आणि हे कामगार जे आसात ते सगळे स्किल जॉब करतात, त्यांना पगार जो फारीक करतात तो एकदम जनरल जो पगार आसा मिनिमम वेजीस जो लेबरर्स क्लासा फारीक करता तो स्किल कामगारां फारीक करता. आणि तो चार महिने दिल्लो ना. हे कामगारां पीएफ मेळना, प्रोविडंट फंड मेळना, कितलेशे तेपाचो प्रोविडंट फंड अजूनही कॉन्ट्रॅक्टरांनी प्रोविडंट फंड ऑथॉरिटी कडे बोललेलो ना. कंटिन्युअस आमच्यो मिटिंगो जातात युनियना कडेन, असिस्टंट लेबर कमिशनर सेंट्रल हे डिपार्टमेंट जे आसा ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आशिल्ल्या कारणान सेंट्रल लेबर कमिशनर इज द ऑथॉरिटी. आणि हो सेंट्रल लेबर कमिशनर सुद्धा आज आमकां सांगता की आपल्याक सुद्धा वे आउट ना. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जो हेणी हेजो मालक जावन आसा मेन बिकॉज इ पब्लीक सेक्टर अंडरटेकींग, तेणी जवळ जवळ बीएसएनएलचे 54,000 करोड रुपया स्वतः इन्वेस्ट केल्या, 54,000 करोड रुपीज. आणि आज कामगार जो आसा लोएस्ट लेवलाचे जो काम करता त्या कामगारांक पगार हे घालिनात. कॉन्ट्रॅक्टरांक जेन्ना आम्ही डिस्प्युटाक लागून आयले कॉन्ट्रॅक्टर म्हणटा आमचे कडे 25-30 कामगार घालपाचे कॉन्ट्रॅक्ट आहा. हाचो अर्थ असो की ह्यांनी गोंयात सुद्धा 10-15 कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केल्यात. आणि ते कॉन्ट्रॅक्टर सांगता की आमचे 1-1 करोडाचे बील पेंडींग आहा. सो दीस इज नथींग बट द एक्सप्लॉयटेशन. कॉन्ट्रॅक्टरूय एक्सप्लॉयट करतात हे आणि कामगारांकूय एक्सप्लॉयट करता. आमचो मेन डिमांड आसा इमिजिएटली आमकां चार महिन्याचो पगार फारीक करपाक जाय. इमिजिएटली हे कामगार जे आसा बीएसएनएलात जे गोंया गोंय फाट्यार काम करतात सगळे 12-14 तालुक्यांनी हे कामगार सगळे रेगुलरायज जावपाक जाय आणि हांकां सगळ्यो सवलती मेळपाक जाय. पेंडींग हे इमिजिएटली सेमी स्किल्ड आणि हायली स्किल्ड ज्या भशेन ते काम करता तो पगार ह्या कामगारांक लागू जावपाक जाय.